महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। उल्हासनगर शहरातील 1500 इमारतींना महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटिसी पाठवल्या आहेत, तर काही अतिधोकादायक इमारतींचे पाणी व वीज कट केले आहेत। हाच मुद्दा घेऊन भाजपा व आरपीआर या दोन पक्षाच्या वतीने महापालिकेवर मोर्चांचे आयोजन केले होते। सदर इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना न्याय द्या, त्यांच्या इमारतीचे पाणी वीज कट करू नका या मागण्यांकरिता प्रभाग समिती एक गोल मैदान परिसर येथून मोर्चा महापालिकेवर जाणार होता, परंतु सत्ताधाऱ्यांनी अगोदरच या मोर्चेकऱ्यांची हवा काढून टाकली, त्यामुळे मोर्चा महापालिकेवर न जाता प्रभाग समिती क्रमांक 1 या कार्यालयाजवळच थांबवून दोन्ही पक्षाचे शिष्टमंडळ उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना भेटले। मात्र या मोर्चेकऱ्यांनी कोविड नियमांचे कोणतेही नियम पाळले नसून सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडवला आहे। सर्वसामान्य नागरिक अशा नियमांचे पालन करीत नाहीत तेव्हा त्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल करतात, परंतु या भाजपावाल्यांनी कोणतेही कोविडचे नियम पाळले नाहीत, मग पोलीस यांच्यावर गुन्हे दाखल करणार का असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत। तर ज्या रहिवाशांकरिता या मोर्चाचे आयोजन केले होते ते रहिवाशीच या मोर्चात दिसत नव्हते, फक्त मोर्चात नेहमी झेंडे बॅनर लावणारे कार्यकर्तेच दिसत होते, तर काही रोजंदारींवर आणलेले काही रोजगार मात्र मोर्चात दिसत होते। या मोर्चात भाजपाचे 2 आमदार, 1 माजी आमदार, महापालिकेतील गटनेता आणि नगरसेवक सुद्धा सहभागी होते, यांना सुद्धा कोविडच्या नियमाचे भान नव्हते। सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसूरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर।